महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना, तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्र संघाचा दारुण पराभव। पार्थ भूतचे सात बळी तर धर्मेंद्र जडेजा ठरला सामनावीर। तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 2 तासातच सौराष्ट्र संघाने इंदिरा गांधी स्टेडियमवर अविजित असणाऱ्या महाराष्ट्र संघाचा 48 धावांनी दारुण पराभव करत सामना खिशात घातला। सौराष्ट्र संघाकडून फिरकीपटू पार्थ भूट याने महाराष्ट्र संघाच्या निम्म्याच्या वर संघ तंबूत पाठवत विजयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पार्थ भूट याने 7 गडी बाद केले, त्याला युवराज सिंग दोडिया 2 बळी तर धर्मेंद्र जडेजा 1 बळी घेत उत्तम साथ दिली। सौराष्ट्र संघासाठी पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करून या सामन्यात एकूण 5 बळी घेणारा धर्मेंद्र जडेजा याला सामनावीर होण्याचा मान मिळाला। पंच म्हणून BCCI पंच वीरेंद्र शर्मा हिमाचल प्रदेश, रणजीव शर्मा पंजाब तर मॅच रेफरी म्हणून बाळकृष्ण मिश्किन गोवा हे काम पाहत आहेत। चौथे पंच लायसन ऑफिसर म्हणून सोलापूर जिल्हा पंच संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार टेळे यांनी काम पाहिले। सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, रायगड जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मते, महेश धाराशिवकर, जोडभावी पोलीस कोठडीचे API ताकबाते आदी मान्यवर उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।